सो हे गाइस, आता आम्ही पाणीपुरी खायला चाललोय. इकडे गार्डन, एकदम गार्डनच्या बाजूला तिकडे दुकान. हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो 8 तारीख आहे 8 मे आणि आता सकाळचे 4:30 होत आहे. हे तुम्हाला दिसत असेल इकडे 4:30 होत आहे आता सकाळचे. तर आता मी जस्ट उठला आहे, तर आता फटाफट फ्रेश होतो आणि आज वैभव पण येतोय. तर मी त्याला आता जस्ट कॉल लावला होता, तर तो बोलला आणि 5-10 मिनटात येतो. तर हा मी फ्रेश होतो, मग भेटतो तुम्हाला. सो हे गाइस, आता मी फ्रेश होऊन बाहेर आलाय आणि आता वैभव पण आला इकडे इरे मधी. तर आता वैभव पण आलाय, तर आता रनिंगला निघतो, मग तुम्हाला ग्राउंडकडे भेटतो. सो हे गाइस, आता मी जस्ट पोचलाय ग्राउंडवर. आता 5:15 होत आहे, तर अजून पण इकडे अंधारच आहे. तर थोडा वेळ थांबतो आणि उजेड आल्यावर रनिंग सुरू करतो. सो हे गाइस, आता उजेड पण आलाय आणि माझे तिघे पण राऊंड झाले. तर आता मी डिप्स वगैरे मारतो, मग तिकडे मशीन आहे मागे एकदम, तिकडे मग मशीन मारतो. तुम्ही माझ्या आवाजावरून तुम्हाला समजत असेल, तर आता फटाफट मारतो. सो हे गाइस, आता माझं रनिंग वगैरे पण झालंय आणि पुशअप वगैरे पण झालंय. आता मी घरीच चाललाय. हा माझ्यासोबत मित्र आहे माझा वैभव. हा खालती आला नाही होता, आज आलाय, तर आता सोबतच आहे. सो हे गाइस, आता आम्ही घरी जात होते, तर आम्हाला एक बॉटल भेटली. तर आम्ही DS ग्राउंड पासून ती बॉटल लात मारत मारत घरापर्यंत नेत आहे. हे पाहा, दाखवतो मी. DS ग्राउंड पासून घेतली गाइस आम्ही आणि लात मारत मारत आणताय. तो हे गाइस, आम्ही आता ते बॉटल लाफ मारता मारता इकडे नाली त्यांनी वैभवनी टाकून दिली. याने मेरा बोलला धीरे मार, याने टाकून दिली नाल्यात पुरी. आता काही फायदा नाही, तर आम्ही घराकडच्या नाल्यामध्ये टाकणार होते तिकडे पुढे. आणि जाऊ दे, आता काय फरक पडतो. तसं पण घराकडे पोचूनच गेले, आता काही जास्त दूर पण नाही घर. तर मजा खूप आली पण आता खेळायला, काय वैभव. तो हे गाइस, आता मी जस्ट घरी पोचलाय, म्हणजे आता तिकडेच होता मी घराकडे. तर आता घरी आला आणि बाल्कनी रे आजीसोबत बाल्कनीत उभा आहे मस्त. तर आता थोडा वेळ इकडे बसतो, मग फ्रेश वगैरे होतो. सो हे गाइस, आता मस्त फ्रेश वगैरे होऊन मी बसलाय जेवणाला. आता फटाफट जेवतो. तर आता जेवण वगैरे पण झालंय माझं. आता जस्ट मी जेवण करून उठलाय आणि इकडे बसलाय. तर आता घरातच आहे. तर आता मी डायरेक्ट संध्याकाळी भेटतो तुम्हाला, कारण की सध्या तर आता काही आहेच नाही दाखवण्यासारखं. आणि संध्याकाळी मी आणि वैभव आम्ही गार्डनमध्ये जाणार आहे. आज रविवार आहे, तर तो पण फ्री आहे, मी पण फ्री आहे. तर संध्याकाळी आम्ही गार्डनमध्ये जाणार आहे, तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा. तो हे गाइस, आता जस्ट संध्याकाळचे 6 वाजता आहे. तर आता मी वैभवला कॉल केला आहे, तो वैभव येतोच आहे. आम्ही आता गार्डनमध्ये चाललो, मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या पहिले. तर आता तो येतो आहे, तर तो आल्यावर आम्ही गार्डनमध्ये चाललो. सो हे गाइस, आता आम्ही जस्ट इकडे पोचले. वैभव पण आला आहे, हा इकडे बसला आहे. आणि आता आम्ही गार्डनमध्येच आहे. तर आता थोडा वेळ इकडे फिरू, मग पाहू काय करायचं पुढे. हो हे गाइस, आता आम्ही इकडे फिरता फिरता इकडे आले. इकडे मस्त झाडं झुडपे, तर इकडे फोटोशूट चालत होतं आमचं. तर आता जस्ट त्याचे फोटो काढलेले मी. तर आता थोडं पुढे जाऊ, तिकडे फिरू, मग नंतरून काय खायला जाऊ. तो हे गाइस, आता आम्ही पाणीपुरी खायला चाललो. इकडे गार्डन, एकदम गार्डनच्या बाजूला तिकडे दुकान. सो आता इकडे खातो, मग भेटतो. मी आता पाणीपुरी घेतली आहे, हे बघा. दाखव रे, अबे दाखव. तर आता पाणीपुरी खातो, मग भेटतो गाईज मी तुम्हाला. सो हे गाईज, आता आम्ही जस्ट निघाले पाणीपुरी खाऊन. सो आता घरी गेल्यावर भेटतो गाईज मी तुम्हाला, कारण की रस्ता आहे, म्हणजे आता गाड्या पण वाहत आहे खूप आणि हायवे हा. तर मी तुम्हाला घरी गेल्यावर भेटतो. सो हे गाईज, आता मी जस्ट पोचलाय घरी आणि वैभव पण आता त्याच्या घरी चालला गेलाय. तर मी या ब्लॉगला एंड करतो. तुम्ही चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकनला दाबणं विसरू नका, कारण की माझ्या हर व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्याच्याशिवाय भेटणार नाही. जर भेटूया गाईस पुन्हा की नाही ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा, बाय बाय.